नाव अनाऊन्स करायचं आहे मागच्या सामन्याचा कानपोली कानपोली संघाचा करण पाटील चला करण आपण सुद्धा या करण पाटील करण पाटील आपण सुद्धा यायचं आहे व्यासपीठावर सुजित चासू यांचा आम्ही आभार इथे व्यक्त करतो खूप चांगले क्रिकेटर त्यांचा सन्मानित आम्ही अशीच केलेला आहे त्यांच्या त्यांच्यासोबत आपण सामन्याचा पुरस्कार दिला इथे व्यक्त करतो त्यांचे कानपोली संघाचा करण चला समोर प्रेक्षक आहेत बरेचसे आतमध्ये यायचं बाईनच्या आतमध्ये या शेवटची मॅच आहे या स्पर्धेमधील चला थोडस बाजूला आहेत सर्व आमचे पदाधिकारी व्हॉलेंटियर्स जय माता क्रिकेट संघ काटई एक्झॅक्टली व्यासपीठासमोर आहे अशी सूचना आली आहे सगळ्यांनी व्यासपीठासमोर या दिनेश पाटील यांनी सूचना दिली आहे सर्वांनी व्यासपीठासमोर या जेवढ्या आपल्या पदाधिकाऱ्यांनी ब्लू टी शर्ट घातलाय त्यांना सर्वांना विनंती की सर्वांनी व्यासपीठासमोर या एम एच झिरो फाय एच जी सेवन झिरो सिक्स एट सत्तर अडुसष्ट गाडी जी काय आहे ती लवकरात लवकर काढा महिंद्राची महिंद्राची लाल थार आहे रेड कलरची थार आहे जरा अर्जंट काढा काही पाहुणे आमचे व्ही आय पी गेस इथून निघत आहेत सेवन झिरो सिक्स एट रेड कलरची थार ताबडतोब रिमूव्ह करा बलिदान भाणे साहेबांचं इथे सन्मान इथे होईल आणि मी योगेश पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभस्थित आपण बळीराम माने यांचा सन्मान इथे करायचा आहे सन्मान योगेश पाटील यांच्या शुभे होतोय यानंतर विजय बाणे साहेबांचा जे सन्मान होईल ते होईल विजय बाणे साहेब आपण सुद्धा या सामन्याला सुरुवात आणि पहिल्याच बॉलवर विकेट मिळण्याची संधी आहे कॅच आउट केतन मात्रे पहिल्याच बॉलवर विकेट विजय बाने यांचा सन्मान इथे होतोय विजय बाणे यांचा सन्मान आपण स्वीकारायचा आहे आणि त्यानंतर पंडितनाथ पाटील साहेबांचा सन्मान इथे होईल पंढरनाथ पाटील आपण सुद्धा आपला सुद्धा सन्मान योगेश पाटील यांच्या शुभस्थिती होतोय सुंदर सुंदर झेल टिपला जातोय जितेश कडून आणि पहिलाच बॉलवर मोठा हादरा विशाल पाटील उघडा पंढरात पाटील यांचा सन्मानित होतोय पाटील यांचा सन्मानिथे योगेश पाटील यांच्या शुभस्थिती होत असताना यानंतर आपण वळूया केशवजी भाने आपण सुद्धा या केशवजी भाने केशवजी भाने यांचा सुद्धा सन्मानिती योगेश पाटील यांच्या शुभस्थिती आम्ही करत आहोत केशवजी बाने यांचा इथे होईल त्यानंतर किशोर बाने आपण सुद्धा या सुद्धा सन्मानित केला जाणार आहे किशोर बाने हे सन्मानित संपन्न होतात मोठी विकेट आहे विशाल परतलाय नाव विशाल होतं परंतु या मॅच मध्ये सर्वात मोठा डक त्याच्या नावावर लागलाय गोल्डन डकचा चा शिकार मॅचच्या पहिल्याच बॉल वर आउट झालाय रॉयल डक चा शिकार तो ठरत असताना सर्व गांगुली स्टँड मध्ये प्रचंड गर्दी उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय दादा स्टँड तिथे आहे यंदाच्या वर्षी कोणाला सर पाहायला गेलं तर तब्बल अकरा सामने दोन संघ एकमेकांच्या विरोधामध्ये खेळला आहे ज्यामध्ये सहा वेळा वडवली संघानं विजय प्राप्त केलाय आणि पाच वेळा वाकण संघ जिंकलाय इकडे बरोबरी पाहायला मिळेल का आज मॅच मध्ये रेकॉर्ड असतातच मोडण्यासाठी महाराष्ट्राचा बाईक सम्राट केतन मात्र या स्पर्धेमध्ये खेळत असताना संदीप पाटील जे आपल्या मुख्य व्यासपीठावर आहेत व्ही आय पी कक्षामध्ये त्यांचंही स्वागत आहे इनसाइड आउट चांगला फटका इथे पाहायला मिळतोय बॉल चाललाय स्वीपर कव्हर लाइनच्या दिशेने दोन टप्पा तिसरा टप्पा बॉल सीमा पार धावा मिळतील चार येतोय चौकार चांगलं टायमिंग चांगला फटका कॅप मध्ये फटका जातोय बॉल चाललाय सीमा रेषा पलीकडे धावा मिळताना दिसतात चार या महत्वपूर्ण धावा आहेत बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी विराट कोहली स्टँड प्रचंड गर्दी तिथे आहे आमचे सर्वच कार्यकर्ते सध्या तुम्ही पाहताय दिनेश पाटील यांना केजू मुंडे कल्पेश मुंडे अपील केलेली नाहीये गोलंदाजाने इतर सर्व खेळाडू करताना दिसत आहेत अपील पाहिजे गोलंदाजाकडून स्पष्ट नकार येतोय पंजांच्या माध्यमातून बॉल इथे पहिलं षटक टाकतोय केतन मात्रे विराट कोहली स्टँड तिथे देखील प्रेक्षक आहेत तीन ओव्हर नंतर येतोय मी तुमच्याकडे सर्वच्या सर्व प्रेक्षक दाखवले जातील ऑन कॅमेरा चेक तर कानपोली संघाचा मॅन ऑफ द मॅच हा अवॉर्ड मात्र शेवटच्या षटक आणि धावा डिफेंड केल्या होत्या त्या करण पाटीलला आणि तो ठरलाय या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच समान करी तर सन्माननीय विनोद दत्ता पाटील यांच्या शुभहस्ते या ठिकाणी मॅन ऑफ द अवॉर्ड मात्र दिला जातोय सुंदर असं मेडल या ठिकाणी त्याचप्रमाणे ही मॅन ट्रॉफी अंतिम सामन्याचा हिरो कानपोली संघाचा करण पाटील मॅन ऑफ मानकरी पुन्हा एकदा जागा बनवली आणि जागा बनवून जागा दाखवली या बॉलला चार धावे मिळाल्यात चौकार येतोय एक आग... फट फर... एक फटका आकाशच्या बाट मधून कवर ड्राईव्ह होता आणि हा आता आपण पाहिला स्क्वेअर ड्राईव्ह त्यांच्या वतीनं मात्र या ठिकाणी गिफ्ट आणि थंडरची बॅट सुद्धा या ठिकाणी दिली जाते अभिनंदन करण खूप साऱ्या शुभेच्छा तुला पुढच्या प्रवासासाठी तर या ठिकाणी आणखीन एक सन्मान आपण घेतोय सन्माननीय या चेतनजी मात्रे साहेब नांदिवली ग्राउंड बनवण्यासाठी बरीच मेहनत मात्र या व्यक्तिमत्वाने घेतले त्यांचा सन्मान या ठिकाणी या मुख्य व्यासपीठावर केला जाईल त्यांचं आम्ही मनाच्यागणापासून स्वागत करतोय आणि त्याचप्रमाणे मनपूर्वक आभार सुद्धा व्यक्त करतोय नांदिवली विनोद दादा यांच्या शुभास या ठिकाणी केला जातो या मुख्य बॉक्स एक धाव इथे मिळाली आहे या बॉलवर केतनचं हे पहिले षटक पहिल्या षटकामध्ये भरपूर घडामोडी आपल्याला पाहायला मिळाल्या अजिंक्य रहाणे कक्ष तिथे देखील तुडुंब गर्दी प्रेक्षकांची तीन ओवर नंतर ड्रिंक्स ब्रेक मध्ये मी तुमच्यापर्यंत येतोय आपण जयघोष करण्यासाठी सज्ज राहायचंय एनर्जी जमा करून ठेवा आज एनर्जी आणखीन जास्त लागेल आपल्याला पाच बॉलचा खेळ संपलाय पाच बॉलच्या समाप्तीनंतर नऊ धावा तुम्ही दिलेल्या ज्या घोषणा होत्या जे नारे होते जो जयघोष केलाय त्याच्या व्हिडिओज प्रचंड व्हायरल झाल्यात नऊ धावा एक फलंदाज बाद यावेळेला फटका प्रॉपर डीप मध्ये फिल्डर के ये तो है, जेल, आउट येतोय झेल बाद केतन सेलिब्रेट करत असताना सर्वात मोठी विकेट आहे कारण रितिक पाटील बाद झाला केतन देखील खेळपट्टीवर नतमस्तक झाला कारण मागच्या मॅच चा हिरो रितिक चे विकेट त्याने आहे सर्वात मोठी विकेट या सामन्यातली मिळवली आहे आणि केतनचा जल्लोष तुम्हाला माहिती आहे त्याच्या मागचं कारण देखील काय यावेळेला शॉर्ट बॉलचा वापर मागच्या मॅच मध्ये सत्तेचाळीस धावा करणारा खेळाडू आता मात्र गोल्डन डकचा शिकार ठरला आहे शून्यावर तो बाद होतोय डगआउटच्या दिशेने आणि पहा हा, हा जल्लोष कशासाठी आहे कारण सर्वात मोठी मॅच ची विकेट त्याने घेतली आहे ज्या खेळाडूने मागच्या मॅच मध्ये धावा केल्या होत्या सत्तेचाळीस एक क्षणचित्र टिपणं रोखर उल्लेखनीय कामगिरी पहा पुन्हा एकदा स्टम्प कॅम्पच्या माध्यमातून बॉल हवेत गेल्यानंतर केतन खाली बसला या केतनने नमन केलं खेळपट्टीला आणि त्यानंतर जल्लोष तर सन्माननीय आणि वैभव शेठ गायकवाड साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत त्यांचा मी सहर्ष सहर्ष स्वागत करतोय स्वागतम सुस्वागतम सहर्ष स्वागतम सन्मान्य आमदार गणपती गायकवाड यांचे सुपुत्र वैभवजी गायकवाड साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत त्यांचं सहर्ष स्वागत नऊ धावा फलकावर लागल्यात दोन फलंदाजबाद हा टर्म विजन कॅम्प त्याने सर्वप्रथम खेळपट्टीला नमन केलं पाया पडला त्या खेळपट्टीच्या आणि त्याच्या नंतर सेलिब्रेट करत असताना भावना चा उद्रेक इथे पाहायला मिळालाय या भावना क्रिकेटच्या प्रती खूप काही सांगून जातात तुम्हाला क्रिकेट हा धर्म आहे उर्पीच बॉल होता ऑन ला ट्राय करत असताना डीप मध्ये फिल्डर आहेत एकदा दहावी ते कम्प्लीट होईल एकाच धावेमध्ये समाधान मानावं लागेल समीर पहिल्याच दोन धक्के केतनने दिले चांगली गोलंदाजी केली आहे हे निश्चितच आणि थोड्या वेळापूर्वी काही आपण पाहिलं आदरणीय राजू महेश महेशजी मांजरेकर सरांना आणि संदीप पाटील सरांना दाखवत होते की मागे जो बॅनर आहे तो खेळाडू केतन मात्रे त्याने तेथेच बाईक पटकावल्या चार फोर व्हीलर त्याच्या नावावरती आणि तेव्हा सर्व जण आश्चर्यचकित झाले होते आपले पाहुणे अगदी बरोबर आहे सदीपजी पाटील यांच्या माहितीसाठी केतन मात्रेने आणि महेशजी मांजरेकर यांच्या माहितीसाठी केतन मात्रेने आतापर्यंत तेत्तीस बाईक जिंकलेल्या आहेत आणि कृष्णा सातपुते बरोबर त्यांचं फोटो सेशन तिथे झालं कृष्णा सातपुतेच्या जीवनावर चित्रपट निघेल का हा प्रश्न आहे क्रिकेटवर चित्रपट येईल का त्याच्याविषयी कदाचित ही चर्चा सुरू आहे आणि महेश मांजरेकर असं व्यक्तिमत्व आहे हे काही करू शकतात कुठल्याही स्क्रिप्टवर चित्रपट बनवण्याची तयारी त्यांची असते हा माणूस काही करू शकतो म्हणूनच कृष्णा सातपुते देखील असा खेळाडू आहे बरोबर चांगल्या माणसाजवळ गेलाय ते चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी सुरू आहे षटक क्रमांक दुसरं इथे टाकत असताना उद्देश एक्सप्रेस बॉल थोडासा वेगाने गेला कारण महेश मांजरेकर यांची कारकीर्द भरपूर मोठी आहे स्लम डॉग मिलेनियर सारखा चित्रपट ऑस्करची वारी त्या चित्रपटाने केली मी शिवाजीराजे भोसले बोलतोय या चित्रपटामध्ये केलेली त्यांची ती भूमिका छत्रपती शिवाजी महाराजांची सचिन खेडेकर आणि विद्याधर उर्फा आप्पा जोशींबरोबर त्यांची जोडी भरपूर प्रसिद्ध अने आहे अनेक चित्रपट चित्रपट सृष्टीला दिलेले आहेत महेश मांजरेकर यांनी वास्तव अहस काटे प्राण जाय पर शांना जाय प्लॅन रन मुसाफिर कट करण्याचा प्रयत्न आणखीन एक डॉट बॉल चांगली कामगिरी या मध्ये उद्देश लगातार वन वनचा मारा करतोय टप्पा पडल्यानंतर बाहेर जात आहेत बॉल कट करता येत नाहीयेत फलंदाजाला आणि ते लगातार डॉट बॉल येत असताना हा केतन मात्रे सम्राट आहे बाईच सा सम्राट है, राज है, 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 सा, चा सम्राट आहे राजा आहे बाष्य आहे किती विशेषण लावणार ते कमी आहे वाघ आहे क्रिकेटचा कमी पडतात विशेषण च्या वेळेला हा खेळाडू खेळतो मैदानाच्या आतमध्ये रायगड ठाणे या टीमला देखील काल जिंकून दिले त्याने हा देखील बॉल चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी आवडली असेल तर टाळवायला काही हरकत नाहीये जाकेवरच ठेवलंय फलंदाजाला लगातार डॉट बॉल चार डॉट बॉल टाकलेत शेवटचा बॉल या षटकातला संदीप पाटील आनंद घेत असताना या सामन्याचा महेश मांजरेकर तिथे आहेत त्यांच्या चित्रपटाची चर्चा आपण करत होतो मुसाफिर जिंदा जवानी दिवानी दस कहाणिया अशा अनेक चित्रपट त्यांनी दिलेत रेगे जय हो आणखीन एक डॉट बॉल सलग पाच चेंडू निर्धाव इथे टाकण्यात आलेले आहेत कर्णधाराच्या शांत दोन खेळ फक्त धावा कुणाल सर फार रेअरली पाहायला मिळतं लेफ्टी बॉलरच्या विरोधात लेफ्टी बॅटर नेहमी आक्रमक असतात कमलेश पाटीलला आणि प्राधान्य देखील दिलं होतं की लेफ्टी बॅटरच कमलेशच गेला पाहिजे उद्देशच्या विरोधात परंतु उद्देशने लेफ्ट आर्म द विकेटने गोलंदाजी करत असताना हा केतन मात्रेचा फ्लेक्स आपण मुख्य मंचावरती पाहतोय दहा धावा फलकावर लागल्या आणि सकाळी पहा हे सकाळचं दृश्य आहे ज्या वेळेला हा संघ सात वाजता वापरून गावातून निघाला त्या गावातील त्या परिसरातील माता भगिनींनी ओवाळणी घातली या खेळाडूला सर्वच खेळाडूंना ओवाळलं गेलं आणि त्याच्यानंतर हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आला आणि त्यांनी आतापर्यंत संपूर्ण त्याच्या कारकिर्दीमध्ये संदीप पाटीलजी आणि महेशजी मांजरेकर तुमच्या माहितीसाठी तेहतीस बाईक जिंकलेल्या आहेत आणि चार फोर व्हीलर त्याने जिंकलेल्या आहेत असा आपल्या कल्याण डोंबिवली क्रिकेट मधला मानाचा खेळाडू आपला मान आपला स्वाभिमान इथे केतन मात्रे पाहायला मिळतोय मैदानामध्ये इन ॲक्शन जीत भोईर या सीझन मध्ये एकवीस अर्धशतक त्याने नोंदवलेले आहेत हे केतनचे फॅन आहेत हे सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत था, हो ठाण्याचा ठाण्या वाघ केतन मात्रे असं ते सांगतायत बॉल सुटलाय बॉल चाललाय गाडी सुटली बॉल सीमारेषा पलीकडे नो बॉल अंपायरचा निर्णय येतोय नो बॉल आणि त्याच्यावर चार म्हणजे धावा मिळतील पाच कुठेतरी मोमेंटम कट करायला हवा तो निश्चितच वडवली या संघाने संधी इथे चालून आले जीत बोईरचा हा पहिला चेंडू नो बॉल प्लस फोर अशा एकूण पाच धावा इथून जर का सामना शिफ्ट करायचा असेल तर निश्चितच आकाशला चांगले इनिंग साकारावी लागणार आहे आणि आपले चाहते पा प्रजासत्ताक दिनानिमित्तानं देखील कोळेगावचे हे नागरिक आले होते आजही तिरंगा घेऊन संपूर्ण क्रीडांगणभर फिरतायत भारताचा हा तिरंगा डौलाने इथे फिरत असताना खूप खूप धन्यवाद हा तिरंगा डौलाने फिरतोय या स्वर्गीय पाटील क्रीडा नगरीमध्ये धाव संख्या पंधरा विकेट गेल्यात दोन संधी आहे कमबॅक करेल का वडवली संघ वाकांच्या विरोधात हा तिरंगा डौलाने फडकतोय पंधरा धावा फलकावर लागल्यात पाच धावा मिळाल्यात एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये एकच वादा आमचा राजू दादा हे देखील बॅनर घेऊन प्रेक्षक आलेले आहेत या परिसराचं कल्याण ग्रामीणचं भाग्य विधाता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे केतन सा बैनर चा देखील बॅनर बनवण्यात आलेला आहे महाराष्ट्राचा बाईक सम्राट प्रेम देवकर याचं देखील इथे आगमन झालेलं आहे अंडर नाईन्टीन मध्ये भारतीय टीमचं प्रतिनिधित्व तो करतोय एशिया कपसाठी दुबईमध्ये गेला होता साऊथ आफ्रिकेमध्ये तो विश्वचषकासाठी गेलाय चला पंचांचा निर्णय अंतिम राहील मॅच सुरू ठेवा पंचांचा निर्णय अंतिम राहील टी अंपायर अम्पायर आहेत संदीप फुटाने नो बॉल आहे चला मॅच सुरू करा पंचांचा निर्णय आलेला आहे नो बॉल आहे पाच धावा मिळतील नो बॉलचा निर्णय इथे येतोय ग्रामीण मॅचेसमध्ये पहिली लाईन ग्राह्य धरली जाते लक्षात घ्या या स्पर्धेच्या नियमांनुसार कारण आता ग्रामीणचीच फायनल आहे याच्या अगोदर ओपनची तर झाली आहे त्याच्यामुळे या मॅच मध्ये जी पहिली लाईन आहे ती ग्राह्य धरली जाईल आणि पहा नो बॉल घोषित केलाय पुल केलाय फटका हवेत आहे डीपमध्ये फिल्डर आहे त्याच्या डोक्यावरून जाईल का नाही चांगली जंप तिथे घेतली उमेशने मागच्या मॅच चा हिरो बॉल निसटलाय आणि तोपर्यंत धावा मिळताना दिसतात दोन चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही दरम्यान हे निश्चितच हे करावं लागेल स्ट्राईक रोटेशन फार महत्वाचं आहे आणि आकाश चांगला टचमध्ये सात चेंडू बारा वरती खेळतोय या ऐन मोक्याच्या वेळी संकट समयी आकाशला धावूनच यावं लागेल वडवलीकरांसाठी तरच धावांची उंची ते इथे वाढवू शकतात सतरा धावा दोन फलंदाज बाद झाले तिसरं षडक सध्या प्रगती पथावर मैदानामध्ये आकाश ज्युनियर कमलेश पाटीलच्या बरोबरीने कमलेश पाटील पाच बॉल मध्ये शून्यावर पाच डॉट बॉल टाकले त्याच्या विरुद्ध इच्छा विरुद्ध थोडासा शफल झाला त्याच्यानंतर फक्त दिशा दिली कव्हर्सला मध्ये फिल्डर येतोय थोडासा फंबळ लगेच बॉल उचललाय नेव्हर रन ऑन मिस फील्ड असं सुनील गावस्कर नेहमी सांगतात सदीप पाटीलही सांगायचे आणि इथे पाहतोय आपण धाव घेतलेली आहे फक्त एक एक धाव इथे मिळते काशीनाथजी पाटील साहेब आपल्या स्क्रीनवर आहेत मी मगाशी देखील के उल्लेख केला या माणसाने सहासष्ट बाईक आतापर्यंत टेनिस बॉल क्रिकेट विश्वाला दिलेल्या आहेत मालिकावीराच्या त्याचा ॲव्हरेज जर एक रेशो काढला ना साठ हजार पर बाईक तरी आपण पाहतोय चाळीस लाखाच्या चा, आसपास मदत टेनिस क्रिकेट विश्वाला काशीनाथ दादानी केली एकदा जोरदार टाळ्या काशीनाथ दादा पाटील यांच्यासाठी कारण सहासष्ट बाईक या माणसाने टेनिस बॉल क्रिकेट विश्वाला दिलेले आहेत फक्त याच परिसराला नाही तर भिवंडी कल्याण डोंबिवलीच्या वेगवेगळ्या परिसरामध्ये हे नेहमीच बाईक पुरस्कृत करताना दिसलेले आहेत असं हे दिलदार व्यक्तिमत्व फुलरलेनचा बॉल आहे आपल्या स्क्वेअर ड्राईव्ह दाखवला डीपमध्ये फिल्डर धावत आहेत दोन धावत आहेत तिथे क्षेत्रक्षक आणि तोपर्यंत बॉल अडवला जाईल दोन धावा कमलेशच्या खात्यामध्ये सहा बॉल नंतर दोन धाबा त्याने मिळवल्यात समीर हे फार महत्वाचं आहे सध्याच्या घडीला स्ट्राईक रोटेशन स्कोर कार्ड ठेवणं सिंगल डबल मग अशी तुम्ही देखील उल्लेख केला संदीप पाटील सर नेहमी म्हणायचे की चौकार षटकार महत्वाचे आहेत त्याही पेक्षा सिंगल डबल महत्वाचे आहेत विकेट गेल्यात हा डाव पुढे चालू ठेवण्याचं काम कमलेश आणि आकाशला इथून करावं लागेल कारण संदीप पाटील टेस्ट क्रिकेटच्या इरामध्ये टी ट्वेंटी सारखी बॅटिंग करायचे त्यांना ते आवडायचं त्यांचा नॅचरल गेम तसाच होता मोठमोठे फटके मारायचे सहावा डॉट बॉल म्हणजेच पाच ओव्हरच्या मॅच मध्ये कर्णधार एक षटक निर्धाव खेळलेला आहे या टीमचा सध्या प्रवीणजी पाटील यांच्या चेहऱ्यावर आनंद पहा किती आहे आज गगनात मावत नाहीये त्यांचा आनंद पनवेल महानगरपालिकेचे स्थायी समिती सभापती राहिलेले आहेत प्रवीण पाटील आणि त्यांचा संघ जिंकलाय बॉल हवेत खेळलाय सहा बॉल डॉट गेल्यानंतरचा दबाव होता फिल्डर येतोय खाली कमलेश परतलाय किरण मात्रेने टिपलाय झेल विकेट मिळते जीत भोईरला तो हा अरबी समुद्र पाहून स्वर्गीय पाटील स्मृती प्रेक्षकांचा हा महासागर पाहून काय भावना असतील आता संदीप पाटील सरांच्या हा जी टी सी आणि टेनिस क्रिकेट डॉट इनचं कंट्रोल रूम एकशे पंच्याऐंशी देशांमध्ये यूट्यूबवर लाईव्ह टेलिकास्ट इथे केलं जात आणि याच्या मागे ही सर्वच मंडळी आहेत तुम्ही जरी यांना पडद्याच्या मागे पाहत असाल परंतु यांनी भरपूर मोठी मेहनत ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी घेतली आहे अठरा लाख सबस्क्रायबर पूर्ण झाले टेनिस क्रिकेट डॉट इंचे आणि अडीच लाख सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत जीटीसी चे आणि आपण पाहतो यांना खूप साऱ्या शुभेच्छा आहेत आज त्यांच्या चेहऱ्यावर हास्य आहे कारण त्यांना माहिती आहे आपण जगातील सर्वात मोठी स्पर्धा इथे यशस्वी करून दाखवली आहे युट्यूबच्या माध्यमातून टेलिकास्ट करत असताना तुम्हाला सर्वांचं अभिनंदन तुम्हाला खूप खूप साऱ्या शुभेच्छा पुढील प्रवासासाठी तिथे आशिष भोईर आपल्याला पाहायला मिळतोय सीच्या माध्यमातून त्याचबरोबर प्रथमेश आणि त्याचबरोबर त्यांची संपूर्ण टीम आपल्याला पाहायला मिळालेली आहे मिस्टर जी टी सी जल्पेश भोईर गौरव सावंत संतोष नाणेकर यांनी एक वेगळाच आयाम इथे सिद्ध केलेला आहे एक वेगळा पायंडा पाडला टेनिस क्रिकेटच्या स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट करत असताना बॅकफुटला जाऊन हलक्या हाताने पंच केलाय एक रन इथे मिळेल सिंगलने ओव्हर नंबर तीनचा खेळ इथे संपलाय तीन, संपला तीन ओव्हरच्या समाप्तीनंतर सातची सरासरी वडवली संघाची धावसंख्या स्कोर बोर्डवर एकवीस ला तीन एकवीस धावा फलकावर लागल्या तीन फलंदाज बाद झालेले आहेत म्हणजेच काय तर आपल्याकडे आता वेळ आहे मिताली राज तर या ठिकाणी लकी ड्रॉ खरे तर संपन्न केला जाणार आहे एक कूलर आणि एक स्पोर्ट्स सायकल साठी मी सर्वात आधी विनंती करतोय पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक आदरणीय प्रवीणजी पाटील साहेब माझी स्थायी समिती सभापती आणि त्यांच्या शुभ पहिली चिठ्ठी ही कूलरसाठी उचलली जाईल पाहूया कोण आहे तो भाग्यवान विजेता आणि सन्माननीय प्रवीणजी पाटील साहेबांच्या शुभ ड्रॉ कुपन आहे या ठिकाणी राजकुमार म्हात्रे नंबर आहे ट्रिपल एट राजकुमार म्हात्रे मुक्काम आगासन ही चिठ्ठी पाहू शकता आपण स्क्रीनवर त्याचा दुसरा पार्ट लगेच घेऊन यायचं आहे आपण पुढच्या पाच ते सात मिनिटामध्ये आपण या ही कूलरसाठी आहे अ लकी ड्रॉ आणि त्यानंतर मी विनंती करेन प्रेम देवकर यांना की आपण आपल्या शुभ हस्ते खरं तर आज खऱ्या अर्थानं कल्याण डोंबिलीची खऱ्या अर्थानं शान आहे आज अंडर नाईन्टीनचं क्रिकेट मात्र खे तो खेळतो सा आहे अभिमानाची गोष्ट आहे आणि त्याच्या शोभासे स्पोर्ट्स सायकलचा ड्रॉ या ठिकाणी केला जातोय आणि ही चिठ्ठी आहे टू फाय टू वन दोन हजार पाचशे एकवीस आणि भाग्यवान विजेत्याचं नाव आहे प्रीतम संदेश पर्वते द्वारली कल्याणपूर्व प्रीतम संदेश पर्वते द्वारली कल्याण पूर्व दहा मिनिटाच्या आतमध्ये दोनही विजेते आहे अब आहेत त्यांनी लवकर या आणि आपलं पारितोषिक घेऊन जा ओवर टू कॉमेंट्री बॉक्स थँक्यू तीन ओव्हरचा खेळ संपलाय तीन ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्डवर एकवीस धावा आहेत एकवीस धावा फलकावर लागल्यात बोलत आहे आर केतन मात्रे चौथ षटक चौथ्या षटकाची सुरुवात विकेटने होईल असं वाटतंय बॉल हवेत आहे फिल्डर खाली झेल पकडलाय विकेट प्राप्त केली आहे केतन टनाटन इथे विकेट प्राप्त करतोय फलंदाज बादे नेते आले तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत वेळ झाली आपली घोषणा करण्याची एकदा होऊन जाऊ द्या मग कारण आपल्या मंचावर उपस्थित आहेत महेश मांजरेकर त्यांना टेनिस क्रिकेट विश्व कसं आहे हे आपल्याला दाखवायचंय त्याचबरोबर संदीप पाटील इथे उपस्थित झाले त्यांना देखील दाखवायचंय आपण किती मोठ्या संख्येने इथे आलेलो आहोत चला तर मग होऊन जाऊ द्या बोला छत्रपती शिवाजी महाराज की येस येस अजून एकदा अजून एकदा एक बोला पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराज की परत येतोय परत येतोय तुमच्याकडे मी या ओव्हर नंतर बोलत तयार पुढचा बॉल लेनचा बॉल अपील येस इज आउट बॅक टू बॅक दोन विकेट केतन मात्रे इज ऑन फायर लगातार दोन विकेट त्याने घेतलेले आहेत ऑन हॅट्रिक ऑन हॅट्रिक हॅट्रिक ची संधी केतन मात्रेला इथे प्राप्त झालीय फायनल मॅच मध्ये आता पुन्हा एकदा तुमच्याकडे येतोय वेळ आपल्याकडे वेळ आपल्याकडे चला तर मग होऊन जाऊ द्या बोला जे श्रीराम बोला जे श्रीराम यस थँक्यू 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 येतो परत तुमच्याकडे कारण बॉलर ऑन हॅट्रिक आहे ही इज ऑन हॅट्रिक नाव येतोय येतोय मी तुमच्याकडे येतोय हॅट्रिक बॉल आहे हॅट्रिक बॉल वर संधी निर्माण झाली आहे लगातार दोन बॉल वर दोन महत्वाचे विकेट हिज ऑन हॅट्रिक नाव आतापर्यंत चार विकेट इथे घेण्यात आलेले आहेत फायपर पंजा इथे पूर्ण करेल का केतन मात्रे हे पाहिजे पुढचा बॉल हॅट्रिक बॉल बोल बॅक ड्राइव्ह स्ट्रेट मारलाय डीप मध्ये फिल्डर येत आहेत लॉंग ऑन वरून लॉंग ऑफ मध्ये दोन धावा मिळतील रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे आतापर्यंत या हंगामामध्ये या दोन टीमच्या दरम्यान अकरा मॅचेस झालेल्या आहेत अकरा पैकी सहा मॅचेस या वडवली संघाने जिंकल्या तर पाच मॅच केतन मात्रेचा संघ वाकनने जिंकल्यात आज या क्रीडा नगरीमध्ये इतिहास लिहिला जाईल का बरोबरी होईल का सहा सहा मॅचेसची लॉफ्ट केलाय फटका हवेत विकेट मिळू शकते खाली आहे पंजा पंजा फायपर पूर्ण विनोद जीरतन पाटील साहेब टाळ्या वाजवत आहेत पंजा खोललाय एका एक वाघाचा पंजा आहे संदीप पाटील यांना वाईल्ड लाईफ आवडते विनोद पाटील यांना देखील वाघाला पाहणं आवडत आणि आज कल्याण डोंबिवली क्रिकेटच्या वाघाने पंजा उघडलाय पाच विकेट हाय <स्ति थाला> दम है केतन मात्रे उघडलाय मी मगाशी देखील उल्लेख करतच होतो की संदीप पाटील यांना देखील आवडते एक पॅशन आणि तेच सध्या आपल्या कल्याण क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष विनोजी रतन पाटील साहेब यांना आवडतं वाघांना पाहणं त्यांना आवडतं परंतु कल्याण डोंबिली क्रिकेटचा वाघ मैदानामध्ये खेळतोय आणि त्याने पंजा उघडलाय पाच विकेट घेतलेल्या आहेत या मॅच मध्ये अ बॉलिंग परफॉर्मन्स काय गोलंदाजी त्याने केली आहे ऑन साईडला दिशा दिली डीपमध्ये क्षेत्रक्षक येतात एक धाव इथे कम्प्लीट होईल दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का नाही एकच धाव इथे मिळताना दिसते एक धाव टीमच्या टोटल मध्ये जाईल टीमची धाव संख्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत चोवीस ला सहा पाच विकेट घेतल्यात केतन मात्रेने शेवटचा बॉल शिल्लक आहे त्याच्या ओव्हरचा हे दुसरं षडक तो टाकतोय त्याच्या व्यक्तिगत कोठ्यातलं केतन मात्रेसाठी आजचा हा दिवस नेहमीच आठवणीत राहील कारण फायनल मॅच मध्ये पंजाब उघडणं पाच विकेट घेणं अशी गोलंदाजी कमीच पाहायला मिळते कोणत्या गोलंदाजाकडून शेवटचा बॉल यॉर्करचा प्रयत्न अपील अपील उचलून धरली आहे केतन मात्रे आणि त्याच्या देखील या स्पर्धेमध्ये पंधरा विकेट पूर्ण झालेल्या आहेत पंधरा विकेट केतन मात्रेच्या पंधरा विकेट पूर्ण झाल्यात आपल्या जागेवर जिथे जागा मिळेल तिथे उभे राहून टाळ्या झाल्याच पाहिजे या गोलंदाजासाठी एकदा जोरदार टाळ्या त्याच्या टीशर्ट वरचा नंबर देखील पंधरा आहे त्याच्या टीशर्ट वर नंबर देखील पंधरा पंधरा विकेट घेतल्यात या स्पर्धेमध्ये केतन मात्रेने टाळ्यांचा गजर झालाय केतन साठी समीर काय म्हणशील केतनच्या गोलंदाजी बद्दल सर्वात महत्वाचं म्हणजे स्वर्गीय रतन बुवा पाटील स्मृती चषक दोन हजार चोवीस मुख्य व्यासपीठावरती केतन मात्रेचा पहिल्यांदा फोटो लावण्यात आला आणि त्या स्पर्धेमध्ये केतन मात्रेचा जलवा दीडशेहून मला असं वाटते दीडशेहून अधिक धाबा केतन मात्रेच्या नावावर आणि पंधरा विकेट केतन मात्रेच्या नावावरती आहे खरोखरच अफलातून दर्जेदार जेवढी विशेषणं लावावी कामगिरी बद्दल आणि सगळ्यात महत्वाचं काय आपण ज्याचा फ्लेक्स लावला आहे त्यानेच या स्पर्धेमध्ये एवढी बहारदार कामगिरी केलेली आहे या स्पर्धेमध्ये काय आयोजन राहिलेलं आहे तीन वर्ष खंड पडला होता या स्पर्धेमध्ये आणि त्याच्यानंतर ही एक स्पर्धा दिमागदार पद्धतीने या स्पर्धेच्या माध्यमातून प्रेक्षकांनी पाहिली आयोजकांचं धन्यवाद मानायची देखील आता वेळ आली आहे आपल्यावर कारण असं आयोजन होणे नाहीये असे प्रेक्षक येणे नाहीये आणि खऱ्या अर्थाने तीन वर्षानंतर हे एवढे प्रेक्षक आलेत आपल्याला आयोजकांचं धन्यवाद मानणं गरजेचं आहे प्रत्येक स्टँडमध्ये मी येणारच आहे या इनिंग ब्रेकमध्ये त्यावेळेला आपल्याला जल्लोष करायचं आहे प्रत्येक स्टँडच्या प्रेक्षकांपर्यंत जाणार आहोत आपण या मिड इनिंग नंतर आयोजकांचा धन्यवाद मानण्यासाठी जयघोष झाले पाहिजे टाळ्या वाजल्या पाहिजे कारण एवढी मोठी स्पर्धा आदरणीय प्रमोदजी रतन पाटील म्हणजेच आपले लाडके राजू दादा विनोदजी रतन पाटील साहेब अध्यक्ष कल्याण डोंबिवली टेनिस बॉल क्रिकेट संघटना आदरणीय रमेशजी रतन पाटील साहेब हे आपल्यापर्यंत घेऊन आलेत विजयजी रतन पाटील साहेब आपल्यापर्यंत घेऊन आलेत आणखीन एक विकेट आतापर्यंत आठ फलंदाज बाद झालेले आहेत पत्त्यांचा बंगला कोसळावा तसा डाव कोसळलाय का पाठोपाठ फलंदाज चाललेत केतन मात्रेच सकाळीच ऑप्शन झालं केतन ची ओवाणी करण्यात आली आणि सकाळपासून हा खेळाडू मैदानावर आहे आणि पहा काय खेळलाय क्रिकेट हा भारतामध्ये धर्म आहे आणि त्या धर्माचा भगवान भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर हा देखील मुंबईमध्ये जन्म झालेला खेळाडू आहे आणि आपल्या कल्याण डोंबिवली क्रिकेटची आण बाण शान केतन मात्रे खऱ्या अर्थाने हे क्रिकेटच विश्व दनानून सोडतोय गाजवतोय ही आपली शान आहे टॉस जिंकून बॅटिंग घेण्याचा निर्णय कितपत योग्य होता हा देखील प्रश्न आहे आता याच्याविषयी मी काय बोलू हे तर प्रेक्षकच बोलतायत कार फक्त केतनचीच माझे हे शब्द नाहीयेत हे प्रेक्षकांनी आणलेला बॅनर आहे कार फक्त केतनचीच आणि जर जिंकली तर ती पाचवी कार त्याच्या आयुष्यातली राहील पाच कार जिंकण्याचा विक्रम टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये होऊ शकतो का म्हणजे चर्चा करत होतो अशा परिस्थितीवर चित्रपट गरजेचं नाही का मग एवढे प्रेक्षक तो चित्रपट पाहण्यासाठी येणार नाहीत का हा प्रश्न महेश मांजरेकर यांना आहे अठ्ठावीस हजार प्रेक्षक सध्या आनंद घेतात या सामन्याचा ट्वेंटी एट थाउजंड डेन एनबीसी हाथवे फक्त कृष्णा सातपुतेचीच लाईफ नाही तर प्रेम देवकरची लाईफ त्याने कसा स्ट्रगल केलाय केतन मात्रेने एवढ्या जिंकल्या कशा पाच फोर व्हीलर कार त्याच्या घरामध्ये गेल्या कशा या सर्व गोष्टींचा उलगडा त्या चित्रपटातून व्हायला नको का हा सर्व प्रेक्षकांच्या मनातले प्रश्न आहेत आणि कदाचित कदाचित मला असं वाटतंय की एक दिवस कोणता तरी दिग्दर्शक येईल कोणता तरी प्रोड्युसर येईल कोणता तरी डिरेक्टर येईल तो या भारतीय टेनिस बॉल क्रिकेट वर एक चित्रपट नक्की बनवेल मागे खेळण्याचा प्रयत्न होता फॉलिंग स्वीप इथे धाव मिळताना दिसेल एक एक धाव खात्यामध्ये जाते टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड वर सव्वीस आठ फलंदाज बाद असंच दृश्य असंच चित्र होतं पंचवीस जून एकोणीसशे त्र्याऐंशीला ला ज्यावेळेला कपिल देव निकनची आर्मी क्लाइ लॉइडच्या आर्मीच्या विरुद्ध खेळत होते भिडत होते दोन विजय त्यांनी सलग मिळवले होते हॅट्रिक करतील असं लिहिलं होतं लंडनच्या वृत्तपत्रांमध्ये परंतु भारतीय टीमला ते मान्य नव्हतं आणि तो एकोणीसशे त्र्याऐंशी चा विश्वचषक आपण जिंकला त्याचे शिलेदार संदीप पाटील इथे उपस्थित आहेत धावा झाल्या सव्वीस ट्वेंटी सिक्स बॉल हवेत आहे फिल्डर येतोय झेल खाली शेतरक्षक नववी विकेट हितेश पाटील ने हा झेल टिपलाय नऊ फलंदाज बाद वडवली टीमने नांगी टाकली आहे या मॅच मध्ये सव्वीस ला नऊ त्या ठिकाणी विशेष सन्मान केला जाणार आहे आदरणीय वैभवजी गणपत गायकवाड आमदार गणपतजी गायकवाड यांचे सुपुत्र या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान विनोदा पाटील आणि विकीदा पाटील या दोन्ही मान्यवरांना मी करतोय की आपण आपल्या शुभहस्ते वैभवजी गणपत गायकवाड यांना आपण या मंचावर सन्मानित करावं स्वागत आहे स्वर्गीय रतनबुआ पाटील स्मृती चषक दोन हजार चोवीस मध्ये वैभव दादा आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत स्वागतम सहर्ष स्वागत स्वागत केलं जातं या ठिकाणी वैभवजी गणपती गायकवाड यांचं या मंचावर सन्माननीय आमदार गणपतजी गायकवाड यांचे सुपुत्र आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी आपण पाहतोय आदरणीय विनोददा पाटील त्याचप्रमाणे विकिदादा पाटील यांच्या शुभहस्ते सुंदर पंडुरंगांची मूर्ती या ठिकाणी त्यांना भेट दिली जाते या स्पर्धेची आठवण आणि या वैभव गायकवाड यांना विनंती करेन आपण आपल्या शुभहस्ते हस्ते नुक लकी ड्रॉ आणि त्याचे भाग्यवान विजेते या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांना आपण हे पारितोषिक देऊन त्यांना सन्मानित करूया दोन पहिले राहिलेले आहेत पुढचा बॉल ऑन साइड ला वळवलाय डीप मध्ये फिल्डर येत आहेत एक धाव कम्प्लीट होते दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये कारण नऊ विकेट गेलेले आहेत त्याच्यामुळे जोखीम घेतलेली नाहीये शेवटचा बॉल फेस करण्याची संधी मिळेल एका बॅटरला कल्पेश आलाय एंडला रुपेश हा पहा डगआउट चिंता सर्व चेहऱ्यावर गोल्डन डकचा चा शिकार ठरला ऋतिक मागच्या मॅच मध्ये सत्तेचाळीस त्याच्या अगोदर रॉयल डकचा चा शिकार विशाल पाटील तोही देखील शून्यावर बाद झालाय सहा बॉल डॉट खेळला कमलेश फर्स्टन मध्ये त्याने विकेट टाकली त्याच्यामुळे दबाव या टीमवर आलाय परंतु असं नाहीये सामना हरलेला नाहीये सेकंड इनिंग सेकंड डाव अजून बाकी आहे पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त हा डायलॉग पिक्चरच चांगला वाटतो परंतु ग्राउंड वर देखील आणखीन एक डॉट बॉल इथे येतोय अपील केली आहे परंतु अपील मध्ये उत्साह आत्मविश्वास कमी आहे पहिलं सत्र संपलंय पहिल्या सत्रामध्ये धावा झाल्या सत्तावीस अठ्ठावीस च लक्ष आहे फायनल मॅच मध्ये टीम वाकड्यांसमोर तर या ठिकाणी भाग्यवान विजेता आणि कुलर साठी हे पारितोषिक मात्र जात राजकुमार माद्रे मुक्काम आगासन मी विनंती करेन वैभवजी गणपत गायकवाड साहेबांना की आपण आपल्या शुभ हे कुलर पहिल्यांदा आपण प्रदान करावा राजकुमार माद्रे आमचे आगासनचे भाग्यवान विजेते आहेत आणि त्यांना मात्र या ठिकाणी कूलर दिला जातोय अभिनंदन राजकुमार जी मात्रे आपलं मनपूर्वक अभिनंदन राजकुमार जी मात्रे आणि त्यानंतर दुसरा विजेता आहे जो स्पोर्ट सायकल साठी प्रीतम संदेश फायनल मॅच आहे केतन लगेच तुम्ही डगआउट मध्ये या फायनल मॅच आहे फायनल मॅच आहे लगेच डगआउट मध्ये या केतन चला अकरा वर्षाचा प्रीतम संदेश परबते आणि त्याला लागले स्पोर्ट्स सायकल चला केतन केतन थेट डायरेक्ट तुम्हाला डगआउट मध्ये यायचंय प्लीज प्लीज द्वारली कल्याण पूर्वचा अभिनंदन फायनल झाल्यानंतर सेल्फी घ्या लगेच मध्ये या टीम मा राऊंड मारेल प्रेक्षकांना विनंती आहे कोणीही आतमध्ये येऊ नका प्लीज सगळ्या लाडक्या प्रेक्षकांना विनंती असेल आपण मैदानामध्ये कोणीही येऊ नका कारण फायनल मॅच चालू आहे तर या ठिकाणी चला राऊंड मारून घ्या लवकरात लवकर थोडीशी फास्ट आता हळू जा चला प्रेक्षक रेडी आहात ना संदीप पाटील सर आणि त्याचबरोबर महेश मांजरेकर सरांना आपल्याला दाखवायचं आहे आपण किती मोठ्या संख्येने आलो आहे मला मगाशी एकाने प्रश्न विचारला सव्वीस तारखेपेक्षा आज गर्दी थोडीशी कमी वाटते परंतु मी त्यांना सांगितलं गर्दी तुम्हाला थोड्याच वेळात दाखवतो आवाज आला पाहिजे आवाज स्पीड बघा इथे वाढलाय स्पीड वाढलाय जी टी सी आणि टेनिस क्रिकेट डॉट इन पहिल्या स्टँड पासून घेऊया मिताली राज स्टँड पासून सुरुवात करूया येस पहिला स्टँड मिताली राज स्टँड मिताली राज स्टँड पासून घेऊया सर्व प्रेक्षक तुम्ही कॅमेरा मध्ये येत लक्षात घ्या मिताली राज स्टँड एक वेळेला होऊन जाऊ द्या जय घोष जय श्रीराम त्याच्यानंतर जाऊया राहुल द्रविड स्टँड मध्ये राहुल द्रविड स्टँड चला उभे व्हा बोला एक वेळेला छत्रपती शिवाजी महाराज की सौरव गांगुली दादा स्टँड प्रिन्स ऑफ बेंगॉल राजाचा स्टँड आहे चला जाऊया तिथे बोला स्वराज्य रक्षक धर्म रक्षक छत्रपती संभाजी महाराज की विराट कोहली स्टँड विराट कोहली स्टँड मध्ये जाऊया भारत माता की जयचा जयघोष करूया एक वेळा होऊन जाऊ द्या भारत माता की अजय जडेजा स्टँड मध्ये जाऊया फ्लॅट षटकार मारण्याचा विक्रम करणारे खेळाडू बोला एक वेळेला छत्रपती शिवाजी महाराज की अजिंक्य राहणे स्टँड मध्ये जाऊया अजिंक्य राहणे स्टँड याच मातीतले पुत्र अजिंक्य राहणे स्टँड बोला गणपती बाप्पा आता जाऊया स्वर्गीय रतनबुआ पाटील क्रीडानगरीमध्ये आपल्या आगरी कोळ्यांची आराध्य देवता बोला एकवीरा माते की बोला एकवीरा माते की यानंतर प्रवीण आमरे स्टँड मध्ये येऊया प्रवीण आमरे स्टँड मध्ये प्रवीण आमरे स्टँड तिथे सज्ज आहेत सर्व प्रेक्षक होऊन जाऊ द्या एक वेळेला छत्रपती शिवाजी महाराज की रोहित शर्मा स्टँड रोहित शर्मा स्टँड मध्ये बोला जय श्रीराम अजित आगरकर स्टँड अजित आगरकर सध्या चीफ सिलेक्टर आहेत आपल्या भारतीय टीम जे निवडतात एक वेळा होऊन जाऊ द्या जय घोष छत्रपती शंभाजी महाराजांचा यानंतर पुढे येऊया सचिन रमेश तेंडुलकर स्टँड मध्ये बोला जय भवानी जय शिवाजी महेंद्रसिंग धोनी स्टँड मध्ये येऊया पुन्हा एकदा तोच नारा महेंद्रसिंग धोनी स्टँड मध्ये सर्व प्रेक्षक उभे झालेले आहेत तुमच्यासाठी एक वेगळा नारा घेऊन येतोय धर्मरक्षक संभाजी महाराज की संदीप पाटील जे आपल्या मुख्य व्यासपीठावर उपस्थित आहेत तुमच्याकडे आपण येतोय पुन्हा एकदा येऊन चालूया तुमच्याकडे बोला जय श्रीराम आता एकविरा मातेचा जयघोष करूया आपल्या अग्री कोळ्यांची देवता आणि स्मृती मंदना स्टँड मध्ये आपण आहोत बोला एकविरा माते की थँक्यू आता एक शेवटचं सांगतो एवढी एनर्जी लावत सर्वांना उत्साही केलं प्रेक्षकांना एकदा कुणालजी दाते यांच्यासाठी टाळा होऊन जाऊ द्या एवढी एनर्जी समालोचकांना टाकणं खूप कठीण काम आहे पहिला बॉल फायनलचा पहिला बॉल दिशा दिली हलक्या हाताने ढकललाय सिंगलने ते स्ट्राईक रोटेट केली आहे खातं उघडलंय केतन मात्रे आणि त्याचबरोबर ऋषी भोईर हे फलंदाज मैदानामध्ये आहेत ऋषी भोईरचं खातं उघडलंय केतन मात्रे आता स्ट्राईकिंग एंडलाय पंधरा विकेट पंजा खोलला या मॅच मध्ये सहा विकेट त्याने मिळवलेले आहेत या मॅच मध्ये असा केतन मात्रे सामन्याला इथे आता सुरुवात झालीय पहिल्या बॉल वर सिंगल आलीय दुसरा बॉल ऑन साईडला बरोबर वळवलाय मनगडाच्या सायने मनगटोत्तम शॉट याला म्हटलं जात आहे खरा फिल्डिंग दोन धावा मिळतील दबाव आहे वडवलीच्या संघावर या दबावाला झेलून आणि त्याचबरोबर झुगारून तुम्हाला खेळ करायचा आहे असं नाहीये की सामना संपलाय तुमच्यासाठी अशीच तर परिस्थिती होती एकोणीसशे त्र्याऐंशीच्या च्या वर्ल्ड कप मध्ये समीर कपिल देव निकंजने याने टीम मिटिंगमध्ये मध्ये सांगितलं लढण्यासाठी या धावा खूप आहेत निश्चितच आणि तो लढा द्यावा लागेल आता वडवली संघाला वाकळांच्या विरोधात हलके आता पुन्हा एकदा चेंडू ड्राईव्ह केला मिडविकेटच्या दिशेनं बॉल जातो वेगानं क्षेत्ररक्षक आलाय आणि ते पहा दोन धावा कंप्लीट करतोय गोलंदाजी केली मोठे षटकार चौकार देखील मारतो आणि आता सध्याच्या घडीला हलक्या हातानं सिंगल डबल घेत देखील आपल्या स्कोर कार्डला पुढे घेऊन चाललाय चांगली बॅटिंग चांगली बॅटिंग सेन्सिबल क्रिकेट जास्त जोखीम घेताना दिसत नाहीये त्यांना माहितीये जोखीम घेऊन फायदा नाहीये केतन अक्षरशः थकलाय सकाळपासून तो ग्राउंडवर आहे तो कुठेच गेलेला नाहीये या अगोदर देखील त्याने एक सामना जिंकून दिलेला आहे केतन तयार कमलेश कर्णधार फुलर लेनचा बॉल होता ड्राईव्ह केलाय खूप चांगला फटका आहे डीप मध्ये गॅप मध्ये चाललाय फिल्डर येतोय तोपर्यंत तो दोन धावा घेण्याची संधी आहे केतनकडे आणि दोन धावा मिळत आहेत कसोशीने प्रयत्न सुरू आहेत वडवली संघाचे देखील वन रन शॉट एकच धाव मिळताना दिसेल प्रयत्न करावे लागतील प्रामुख्याने विकेट साठी जावं लागेल सहा विकेट घेतल्या केतन मात्रेने समोरच्या संघावरती दबाव टाकला आणि आता आपण पाहतोय जर का या धावा डिफेंड करायच्या असतील तर मात्र विकेट घ्याव्याच लागतील कमलेश पाटीलला पूल केलाय इन फ्रंट ऑफ स्क्वेअर विराट कोहली स्टँडच्या दिशेने बॉल चालला केतन मात्रेच्या बाट मधून येतो इथे चौकार चार धावा तुमच्याकडे परंतु एक महत्वपूर्ण सूचना द्यायची या मॅच मध्ये स्टंप मध्ये कॅमेरा लावण्यात आलेला आहे त्या स्टंप ला कव्हर करायचं कारण तो कॅमेरा काढता कामा नये ही सूचना आहे स्टंप जे आहेत या एंड चे तुम्ही काढू शकता परंतु त्या एंड ला कोणी जाऊ नका ही नम्र विनंती कारण त्या स्टंप मध्ये कॅमेरा सेट करण्यात आलेला आहे ही आमची क्रीडानगरी पहा पार्किंग प्लॉट मध्ये जागाच नाहीये खर तर परिपक्वता दाखवत असताना केतन मात्र या फायनल मॅच मध्ये टार्गेट अठ्ठावीस त्या दाबांचा पाठलाग करत असताना सेन्सिबल खेळलाय सध्याच्या घडीला केतन प्रेक्षकांकडे कुपन असतील तर पहा लकी ड्रॉची आता बाईक आहे आणि त्या बाईकचा ड्रॉ देखील प्रेझेंटेशन सेरेमनीमध्ये दे होणार आहे त्याच्यामुळे कुठेही जाऊ नका बाईक मिळण्याची सुवर्ण संधी या स्पर्धेमध्ये तुमच्याकडे चालून आलेली आहे कुठेही जाऊ नका कार फक्त केतनचीच असंही ते सांगतोय हा चिमुकला आणि या स्पर्धेमध्ये निसाईन मॅग्नाईट ही कार निसानची मॅगनाईट ही कार ठेवण्यात आलेली आहे मॅन ऑफ द सीरीज साठी हा रोड पहा रोडच्या आजूबाजूला गाड्या लागल्यात पार्किंग प्लॉट पूर्णपणे पॅक झालाय आणि ही ती कार निसानची मॅग्नाइट पहिल्या दिवशी ज्या वेळेला समालोचन करण्यासाठी आलो पहिले तर मी कार जाऊन बघितली काय स्पेस आहे कारमध्ये टॉप क्लास कार आहे निसानची मॅग्नाइट आणि अशी अश्य एक कार अशा स्पर्धांमध्येच भेटू शकते त्याच्यासाठी अशा लेवलची स्पर्धा पाहिजे पहिलं षटक संपलंय पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर अकरा धावा गोलंदाजी साठी आलाय केतनच्या बॅट मधून येतोय पहिल्या बॉलवर षटकार संदीप पाटील कक्षामध्ये हा षटकार ठोकलाय आणि खऱ्या अर्थाने संदीप पाटील यांनाच ही मानवंदना आहे सर तुम्ही आलात आणि बरोबर तुमच्या कक्षामध्ये मी षटकार मारणार कारण या खेळाडूने आतापर्यंत तेहतीस बाईक जिंकल्या त्याच्या आयुष्यामध्ये तेहतीस बाईक जिंकल्यात आणि पाचव्या कारच्या दिशेने देखील मार्गक्रमण करतोय अधिकृत घोषणा फक्त बाकी आहे या वेळेला बॅक टू बॅक पुन्हा एकदा संदीप पाटील कक्षा आहे हो हो आहे बॅक टू बॅक दोन षटकार संदीप पाटील कक्षामध्ये ठोकलेत फलंदाज केतन मात्रे संदीप पाटील यांनी अरबी समुद्रात षटकार मारलाय संदीप पाटील यांनी वानखडे स्टेडियम मधून हॉकी ग्राउंड मध्ये षटकार मारलाय संदीप पाटील यांनी ब्रेबॉनचं घड्याल फोडलंय परंतु त्याच संदीप पाटील यांच्या कक्षामध्ये दोन षटकार मी देखील मारलेत हे इंटरव्ह्यू मध्ये कधीतरी केतन मात्र सांगेल आणि आता केतन परतलाय बॅटला चुंबन घेतोय परंतु फलंदाजी आवडली आहे का एकदा जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजेत आयोजकांचंही आभार मानायचं या टाळ्याद्वारे कारण अशी स्पर्धा होणे नाही हे आयोजन केलं विनोदजी रतन पाटील साहेब लाडके आमदार प्रमोदजी रतन पाटील साहेब माजी आमदार रमेशजी रतन पाटील साहेब त्याचबरोबर विजयजी रतन पाटील साहेब यांनी काय आयोजन होत जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटेचे सर्व कार्यकर्ते जो दोर आपल्याकडे देण्यात आलेले आहे जी रशिया आपल्याकडे देण्यात आलेली आहे ती घेऊन लगेचच मैदानाच्या आत मध्ये जायचंय कडा विकेट किपरचा सहारा नाहीये धाव देखील मिळत नाहीये तेवीस धावा झाल्यात बॅक टू बॅक दोन षटकार टार्गेट होतं या मॅच मध्ये अठ्ठावीस स्टंप मध्ये कॅम आहे त्याच्यामुळे पंचांनी त्याची काळजी घ्या ही नम्र विनंती तिसऱ्यांदा स्वर्गीय रतनबुआ पाटील स्मृती चषक जिंकण्याचा विक्रम होऊ शकतो हॅट्रिक होऊ शकते धावा करायचे पाच चोवीस धावा आता फलकावर लागल्यात ला, आत वाईट बॉल चा इशारा आलाय सलग तिसऱ्यांदा म्हणजे हॅट्रिक होते आणि आता हॅट्रिक करण्याची संधी आहे विजयाची एकोणीस वीस आणि दोन हजार चोवीस रतन चा स्वर्गीय मानकरी आहे वाकळण संघ सलग तिसऱ्यांदा स्वर्गीय रतनबुआ पाटील स्मृती चषक ही स्पर्धा जिंकलेली आहे वाकळण गावाने हा एक विक्रम आहे पाच वेळेला सलग सेमी फायनल मध्ये आणि